नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्स वर. पेशवे उद्यानातील फुलराणी झाली 63 वर्षांची, केक कापून झाला वाढदिवस साजरा. बारामतीत मोदींच्या सभेने आम्हाला फरक पाडणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन. आडवाणींबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांची मागणी. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणणार, वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात आश्वासन. पेशवे उद्यानातील लहानग्यांसह मोठ्यांची लाडकी असलेल्या फुलराणीने आज 62 वर्ष पूर्ण करून 63 वर्षात पदार्पण केले. आज केक कापून या फुलराणीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि बच्चे कंपनीने केक कापून फुलराणीचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त रंगीबिरंगी फुलांनी फुलराणीला सजवण्यात आलं. यावेळी उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. 1956 साली सुरू झालेल्या या फुलराणीचे उद्घाटन त्यावेळी 5 वर्षाच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आलं होतं. तेव्हाची ती चिमुकली होती वसुंधरा डांगे. त्यावेळी इंजिन व 2 डबे अशी फुलराणीची रचना होती. या रेल्वेसाठी 2 फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासणी, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहान मुलांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालवली जाणारी फुलराणी ही देशातील सर्वात जुनी फुलराणी आहे. जुन्या पिढीला जेवढी फुलराणी प्रिय होती तेवढीच आत्ताच्या हायटेक जमान्यातील चिमुकल्यांनाही आहे. दरवर्षी उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत या रेल्वेत सैर करण्यासाठी बच्चे कंपनी पालकांसह मोठी गर्दी करते. यंदा लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने यंदा या फुलराणीच्या वाढदिवसाला राजकीय लोकांची हजेरी नव्हती. मात्र पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेवढ्याच उत्साहात हा वाढदिवस साजरा केला. या फुलराणीच्या उद्घाटनाच्या दिवशी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिकही आज योगायोगाने इथे उपस्थित होते. सर्वप्रथम मी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व पुणेकरांना सांगते की आम्ही महापालिका प्रशासन और पूर्ण महापालिका और आमचा उद्यान विभाग पुणेकरांना सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. याच्याच एक पाठ आपण हे बघू शकते, जो ट्रेन आहे ते 63 त्याच्या वाढदिवस साजरा करत आहेत. और आम्ही आमच्या विभागमार्फत और आमचे सर्व अधिकारी कर्मचारी पुणेकरांना सुविधा देण्यासाठी उपलब्ध आहे. आज मी बघितले मोठी संख्यामध्ये मुलं इथे आहेत, ते सांगत होते की ते दरवर्षी इथे येतात या दिवस साजरा करण्यासाठी. खूप असं मी ज्येष्ठ नागरिकांना पण भेटले जो पहिल्या वाढदिवसपासून इथे येत आहे, तर ते खूप एक जो पुणेची धरोवर आहे, जो आतापर्यंत मी ऐकलेले होते त्यासाठी की पुणेची धरोवर राहते, संस्कृती राहते, और त्याच्याच एक पार्ट म्हणून मी या फुलराणींना बघते. और त्यासाठीच आम्ही प्रशासनातर्फे असं भविष्यामध्ये पण प्रयत्न करू. आम्ही आमच्या यावर्षीच्या बजेटमध्ये आमचे जे उद्यान विभाग आहे त्यामध्ये 200 करोडपेक्षा जास्त आम्ही बजेट ठेवलेला आहे. आमचे जो 197 उद्यान आहे पूर्ण पुणेमध्ये और कात्रजचा जो आपला जू आहे त्याच्यासाठी विविध योजना प्लॅन करत आहे. और त्यासाठी और यावर्षी आपण आमचे जो DPR आहे और आमचे बजेट आहे त्यामध्ये आपण बघू शकते. और एक वर्षात आपण मोठे मोठे योजना आमच्या मार्फत बघणार. माझं नाव दिवाकर गोडबोले. 1956 साली जेव्हा ही फुलराणी सुरू झाली त्या दिवशी मी हजर होतो. आणि नंतर अत्यंत दुर्मिळच योग म्हणायला पाहिजे, 63 वर्षांनी आज मी पुन्हा या दिवशी इथे आलो. आज हा वाढदिवस आहे याचीही मला कल्पना नव्हती, पण इथे आलो आणि माझ्या नाती आज माझ्याबरोबर आहेत. मला त्या दिवशी काही गाडीत बसायला मिळालं नव्हतं, आज बसायला मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. आता त्या काळी खरं सांगायचं म्हणजे मी फक्त महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पाहण्यासाठी इथे आलो होतो. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं नाही तरी ज्या एक महापालिकेच्या शाळेतली एक सर्वात लहान मुलगी त्यावेळेला जी होती तिच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे डांगे असं काहीतरी नाव त्या मुलीचं होतं. आता काय 63 वर्षांनी ती किती 70 आली असेल जवळजवळ. मी जवळजवळ 80 घरात पोचलो आहे. आता मला खूप आनंद झाला इथे आल्याने. आणि हा अत्यंत योगायोगाने आलेला दिवस आहे, कारण मी आली गेले 15 वर्ष पुण्यातही राहत नाही, मी पुण्याबाहेर असतो, त्याच्यामुळे मला बरं वाटलं खूप. बारामतीत जरी मोदी यांनी सभा घेतली तरी आम्हाला कोणताही फरक पडणार नाही, उलट आमचे उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी हडपसर येथे सभा घेतली. यावेळी अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये येऊन या काका पुतण्यांना सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन केले. परंतु त्यावेळच्या निवडणुकीत 70 ते 50 लाखांनी निवडून येणारे अजित पवार लाखांच्या मताधिक्याने निवडून आले.
त्यामुळे मोदी जरी बारामतीत आले तरी आम्हाला फरक पडणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान या देशात भाजप सरकार हे अराजकता माजवणारे सरकार असून यापुढे या देशात निवडणुका होणार की नाही असे बोलले जाते. पण या लोकशाही देशात असे होणार नसून त्यास प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत असं पवार यांनी सांगितलं. सगळे मागे एकदा आले एका निवडणुकीच्या वेळेला अजितच्या आणि त्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या लोकांना सांगितलं या चुलत्या फुटण्याला या निवडणुकीत पराभूत करा. तर अजित मी 80-90 हजारच्या फरकात निवडून येतो. मोदींनी भाषण केल्यानंतर त्याचं मार्जिन 1 लाखाच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे ती येतात ह्याची मला काही चिंता नाही. मी गंमत अशी आहे की ते या चुलता फुटण्याला घालवा म्हणतात. त्याच्यानंतर एकदा आले आणि आले तर आले आणि त्यांनी सांगितलं या देशाची शेती कुणी सुधारली असेल तर शरद जाऊन सुधारली. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तिथंच सांगितलं की या सगळ्या गोष्टीच्या संबंधी शेतीसंबंधी मला काही माहिती हवी असेल तर मी तासन तास त्यांच्या वस्तू समजून घेतलं आणि त्यांचं बोट धरून मी या सगळ्या क्षेत्रात आलेलो. म्हणजे काय बोलायचं, काल एक आज एक आता उद्या 10 तारखेला काय ही एक गोष्ट आपण शिव त्याचा उपयोग पडेल. निवडणुकीच्या नंतर काही उपयोग नाही कारण ते काही येतं राहत नाही त्याचा. आता देशाचा मूळ परिवर्तनाचा बदलत आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय असून त्यांनी तातडीने देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे. भाजपमध्ये कायमच सर्वांचा सन्मान राखला जातो पण काँग्रेसने कधी त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचा सन्मान ठेवला आहे का अशी विचारणा करून सीताराम केसरी यांना खुर्चीवरून हाकलले आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचाही अपमान केला अशा शब्दात हुसेन यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी आडवाणींना जोडे मारून हाकलून लावले असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना कोणतीही व्यक्ती पदाने नाही तर आचरण आणि भाषेने मोठी होते. पण गांधी यांनी आता भाषेची मर्यादा ओलांडली असून त्यांचा बोलण्यावरचा संयम सुटत चालला आहे अशी टीका हुसेन यांनी केली. आडवाणी यांनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी पक्षाचेच विचार सविस्तर स्वरूपात मांडले आहेत. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश महत्वाचा हीच पक्षाची भूमिका असून त्यानुसार पक्षाचे कार्य सुरू आहे असा दावा त्यांनी केला. तसेच भाजपने कायमच विरोधी मतांचा आदर केला आहे पण देशाचे तुकडे होण्याची भाषा करणाऱ्यांना देशद्रोही नाही तर काय पदवी द्यायची का अशी विचारणाही हुसेन यांनी केली आहे. गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात युवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. पुण्यातून निघालेला हा हुंकारच देशाचा आवाज बनला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी संपूर्ण समाज एकटवला आहे अशी पुस्ती हुसेन यांनी जोडली. पुण्यातील कार्यक्रमात माझे पंतप्रधानांवर प्रेम आहे असे राहुल गांधी म्हणाले असले तरी त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत अंतर आहे. ते संसदेत पंतप्रधानांना आलिंगनही देतात व पुढच्याच क्षणी डोळासुद्धा मारतात. ते अत्यंत अस्वस्थ आहेत त्यामुळे शुक्रवारच्या कार्यक्रमात संपूर्ण व्यासपीठावर सारखे एरझाऱ्या घालत होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुणे हे अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर आहे. या शहराच्या भविष्यासाठीचा आराखडा केंद्र सरकारने तयार केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. केंद्र राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जात असून गिरीश बापट खासदार झाल्यानंतर पुण्याच्या विकासाला आणखी गती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. क्या क्या नहीं बोला, कभी आप सेना का अपमान करते हो, कभी देश के बुजुर्ग का अपमान करते हैं, आपको बहुत कॉन्फिडेंस हो जाता है माइक लेकर क्वेश्चन पूछना, इधर से उधर चलना. ममता बनर्जी ये करती हैं वहाँ बंगाल में, कभी भी अस्थिर होकर उनका भाषण आपने सुना नहीं होगा. वो स्टेज पर दाएं से बाएं जाती हैं, बाएं से दाएं जाते हैं, पूरा रैंप बनता है. राहुल गांधी जी ने भी छात्रों के बीच में पूरा रैंप बनाया, लेकिन कार्यक्रम राहुल जी का था, लेकिन पुणे से मोदी मोदी की आवाज़ आई, यही देश की आवाज़. मैं आज ये कहना चाहता हूँ कि इस देश में सब समाज के लोग इकट्ठे और एकजुट होकर ये तय कर चुके हैं कि मोदी जी को प्रधानमंत्री बनाना. पिछली बार गुजरात ने, राजस्थान ने, दिल्ली ने, कई अन्य राज्य ने 100% सीट नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए दिया था. इस बार महाराष्ट्र
बीजेपी शिवसेना ने आरपीआई ने जो अठावले साहब किए, इन्होंने तय किया है कि इस बार मोदी जी को महाराष्ट्र से 100% सीट देंगे। और ऐसे भी हमारे यहाँ पिछली बार भी पूना में हम लोग काफ़ी वोट से शिरोले साहब जीते थे। इस बार हमारे पार्टी के सबसे वरिष्ठ नेता गिरीश बापट जी को पार्टी ने उम्मीदवार बनाया है, और देखिए एकजुट होकर शिरोले साहब भी काम कर रहे हैं। पहले दिन से सब लोग, हम लोग सारे कार्यकर्ता एकजुट होकर लगे हैं, और कार्यकर्ता से ज़्यादा यहाँ की जनता लगी, क्योंकि 400 लोग के करीब हमारे उम्मीदवार हैं जो बीजेपी के सिंबल पे हैं, करीब 400, और एनडीए मिलाकर हम सारे जगह चुनाव लड़ रहे हैं। लेकिन जो नहीं लड़ रहे हैं उनकी जिम्मेदारी ज़्यादा बड़ी है, वो लड़वा रहे हैं, वो मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए इकट्ठे और एकजुट होकर लगे हैं। ये देश नरेंद्र मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाएगा, दुनिया की कोई ताकत उनको प्रधानमंत्री बनने से रोक नहीं सकती, ऐसा मेरा विश्वास है। पुणे को लेकर एक बड़ा एजेंडा भारतीय जनता पार्टी की सरकार के बीच में, आप जानते हैं यहाँ ट्रैफिक की एक बड़ी समस्या थी, जिस पर मेट्रो का काम, स्मार्ट सिटी का काम, अन्य कई काम, क्योंकि पुणे हिंदुस्तान का सबसे फास्ट ग्रोइंग सिटी है, और पुणे को लेकर महाराष्ट्र सरकार और राष्ट्र की सरकार दोनों ने चिंता की है। जब गिरीश जी यहाँ से जीत कर जाएंगे, तो जब इन्होंने पूरे महाराष्ट्र में काम करके दिखाया है, पुणे में काम करके दिखाया है, तो ये पुणे को और चार चांद लगाने का काम करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। 5 लाख गरीबों के लिए अच्छे दिन है ना, गरीबियों के लिए, कोई बीमार हो जाए तो 5 लाख तक का इलाज, उसको कार्ड बना देंगे, सीधे नर्सिंग होम में जाएगा, कार्ड देगा और तुरंत ऑपरेशन है, तुरंत ऑपरेशन हो जाएगा। इसी को तो अच्छे दिन कहते हैं। घर में चूल्हा से जो धुआं लगता था वो आँख में, उसको दूर कर दिया। गैस से 8 करोड़ से ज़्यादा लोग खाना बना रहे हैं, इसी को तो अच्छे दिन कहते हैं। 16 करोड़ से ज़्यादा नौजवानों को मुद्रा में लोन दिया, अपना काम शुरू किया उन्होंने, रोजगार मिला उनको, इसी को तो अच्छे दिन कहते हैं। देश का स्वाभिमान बढ़ा, पूरे दुनिया में पाकिस्तान के अंदर घुसकर मारा। आप लोग सोशल मीडिया पे कहते थे कि ये जो अलगाववादी हैं इनके सिक्योरिटी वापस करो, सिक्योरिटी वापस किया, आतंकवादियों को ऑल आउट कर दिया जम्मू कश्मीर के अंदर, इसी को तो अच्छे दिन कहते हैं। अरे की तो कब सपने में की होगी, हमने तो देखी नहीं। अब कई बार हम ख्वाब देखते हैं तो देखते हैं कि बहुत बड़ी रैली कर रहे हैं, लंदन में प्रेस कर रहे हैं, और देखते हैं कि नहीं, सुबह उठ के पूना में कर रहे हैं। तो उन्होंने कब की थी बताई क्यों नहीं, परिवार में बताई थी, किसको बताई, देश को क्यों नहीं बताई, लोकतंत्र में बताना चाहिए ना। कब की सर्जिकल स्ट्राइक, क्या डेट है, हमसे तो पूछते हैं बताओ कितने मारे गए, आप बताइए कितने मारे थे। हमसे कह रहे हैं कि पेड़ काट के आ गए, जो पाकिस्तान कहता है, नहीं मैं नहीं मांग रहा, नहीं हम पूछ रहे ना, बताएं ना भाई कब, डेट वेट बताने में दिक्कत है क्या, हम गिनती नहीं पूछ रहे क्या किया उन्होंने, मच्छर मारा था या क्या किया, हम नहीं पूछ रहे, हम ये पूछ रहे हैं कि आपने कब किया, क्यों नहीं बताया। एक कांग्रेस ऑफिस में ही बता देते, किसी बीजेपी वाले को नहीं बताते, मीडिया को नहीं बताते, कांग्रेस वाले को बता देते, कहीं नहीं बताते तो अपने परिवार के सदस्य को बता देते। अच्छा क्या बताने, इसके घोटाला बताते रहते हैं और ये स्ट्राइक नहीं बताएंगे, अरे इस पर तो उनको यश मिलता ना। अगर आपने नहीं बताया तो कौन, संविधान के कौन सी धारा में लिखा है कि नहीं बताना चाहिए, कहीं पर बता दीजिए, कोई रूल बता दीजिए। अगर हमारा पाकिस्तान से विवाद होगा तो क्या सेना का बुलेटिन आता है, नहीं आता है? और क्या जो हमने सर्जिकल स्ट्राइक किया तो क्या बीजेपी के प्रवक्ता शाहनवाज हुसैन ने देश को बताया, डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन ने बताया पूरे देश को कि सर्जिकल स्ट्राइक हुई है, तो डीजीओ ने बताया या बीजेपी ने बताया? तो अगर मिलिट्री करती है तो उसने बताया, एयर स्ट्राइक हुआ तो किसने बताया? तो अच्छा हुआ पाकिस्तान ने खुद ही बता दिया कि भारत के जहाज आए थे, नहीं तो कांग्रेस वाले फिर सबूत मांगते। अब तो हर जहाज में एक अलग सीट बनानी पड़ेगी कि चलिए भाई आप देखिए कहाँ पे किया है।
फिर कहेंगे कांग्रेस वाले से चलो तो कहेंगे नहीं हम नहीं जाएंगे, डर लगता है। संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला। KG to PG मोफत शिक्षण देण्यापासून ते RSSला संविधानाच्या चौकटीत आणणारा अशा अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत। पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरनामा प्रकाशित करण्याला यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या धम्म संगिनी रमा गोरख, पुण्याचे उमेदवार अनिल जाधव, सचिन माळी, अतुल बहुले आदी उपस्थित होते। हा समग्र जाहीरनाम्याचा अंश असून संपूर्ण जाहीरनाम्याचे डिजिटलायझेशन करून तो नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले। या जाहीरनाम्यात विविध 27 मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे। सत्तेत आल्यास शिक्षणावर बजेटाचा 12% इतका खर्च करणार असल्याचे या जाहीरनाम्यात म्हटले आहे। त्याचबरोबर सर्वांना मोफत शिक्षणाबरोबरच RSSला संविधानाच्या चौकटीत आणणार असल्याचेही या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा, शेतकऱ्यांना मोफत वीज, आयोग नेमून शेतकऱ्यांना शेतमालाला भाव व शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे। लक्ष्मण माने म्हणाले, शिक्षण मोफत देणं हे सरकारचं काम आहे, आम्ही 12% बजेटची रक्कम शिक्षणावर खर्च करू, डोनेशन बंद करून प्रायव्हेट शाळांना शासनाच्या ग्रँटमध्ये आणणार, तसेच देशात एकाच प्रकारचा अभ्यासक्रम आम्ही लागू करू, RBI व इतर स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, शेतकऱ्यांना वर्षातून 2-6000 रुपयांची सबसिडी आम्ही देऊ, तसेच RSS ही भारतीय संविधान, भारतीय ध्वज, राष्ट्रगीत मानत नाही, RSSला संविधानाच्या चौकटीत आणून त्यांना ते मान्य करायला लावू, असंही माने यांनी यावेळी सांगितलं। हा जाहीरनामा हा आमच्या मुख्य जाहीरनाम्याचा छोटासा अंश आहे, त्याच्यामुळे याच्यातल्या सर्व गोष्टी काही आम्हाला मांडता आल्यात नीटपणे असं नाही, तर सविस्तरपणे आम्ही मांडतो, पण इलेक्शन कमिशनची डेट आहे त्याच्यामुळे आम्हाला तो जाहीर करावा लागतो आहे, हा पहिला खुलासा करतो। दुसरं, आम्ही या जाहीरनाम्यामध्ये जे काही सांगतो आहे देशाला ते हे सांगतो आहोत की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट करणार सर्व जाती धर्मातल्या मुलांना, तो कुठल्या आईबापाच्या पोटी जन्माला आला आहे याचं काही मतलब नाही, तो इथे जन्म ज्याने घेतलेला आहे त्याचं शिक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे, तो कुणाचा श्रीमंताचा मुलगा असो का गरिबाचा मुलगा असो त्याचं शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्टच होईल। एक, शिक्षणाचं खाजगीकरण होणार नाही, शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही, विषमता राहणार नाही, शिक्षणामध्ये सगळ्यांना एकच परीक्षा आणि एकच अभ्यासक्रम राहील, म्हणजे बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जेवढं त्यांना शिकायचं आहे पोरांना तेवढं शिकता येईल, पण आणि त्याच्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही, म्हणजे आपण त्याच्याकडनं पैसे घेण्याचा विषयच येत नाही, तर शिक्षण पोपत राहील। दुसरं, हाही अभ्यास केला जाईल की किती डॉक्टर पाहिजेत, किती इंजिनियर पाहिजेत, त्याचं प्लॅनिंग केलं जाईल, आणि भाराभर कॉलेजेस त्या विषयांची काढून नुसती गर्दी वाढवली जाणार नाही। आम्हाला 1000 डॉक्टर पाहिजेत तर 1000 डॉक्टर वर्षाला बाहेर पडतील एवढीच व्यवस्था होईल, तीच केली पाहिजे, अदरवाईज बाजारामध्ये इंजिनियरची इतकी गर्दी की विचारायचं काम नाही, 500-300 रुपयाला इंजिनियर मिळतोय, हे काय प्लॅनिंग आहे का? तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही प्लॅनिंग करू, एज्युकेशनचं प्लॅनिंग करू आणि देशाचं प्लॅनिंग कमिशनचं पुनर्जीवन करू, देशाच्या जेवढ्या म्हणून राज्यघटनेने संरक्षित केलेल्या संस्था आहेत या आमची प्रॉपर्टी आहे देशाची, मग न्यायव्यवस्था असेल, इलेक्शन कमिशन असेल किंवा तुमचं प्लॅनिंग कमिशन असेल किंवा UGC असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल, हे आमच्या देशाची प्रॉपर्टी आहे, याला तर आम्हाला अभिमान आहे की हे आमच्या कॉन्स्टिट्यूशननं संरक्षित केलेलं आहे, तेव्हा ते त्याला कुठेही धक्का लागणार नाही याची व्यवस्था आम्ही पुन्हा करू, प्लॅनिंग कमिशनचं पुनरुज्जीवन होईल, खाजगी डीम्ड युनिव्हर्सिट्या आम्हाला मान्य नाहीत, खाजगीकरण आम्हाला मान्य नाही, जागतिकीकरण आम्हाला मान्य नाही, आणि म्हणजे खाऊजा धोरण जे आहे हे धोरण उदारीकरणाचं आम्हाला मान्य नाही, आम्ही भारतीय लोक, भारताचं संविधान, हे संविधान आणि त्याची प्रास्ताविका हाच आमचा जाहीरनामा आहे, त्याच्यामुळे भारताचा स्टेट सोशलिझम जो आहे तो स्टेट सोशलिझम भारताने स्वीकारलेला आहे आणि तो राज्य समाजवाद किंवा समाजवाद हा आम्ही स्वीकारलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही आमची वाटचाल चालू राहील, आम्ही खाजगी भांडवलदार राहतीलच पण त्याचबरोबर सहकारी संबंध उद्योगधंदे जे बंद पाडले गेले तर त्याचं आम्ही पुनर्जीवन करू, शिक्षणाचं जसं पुनर्जीवन केलं जाईल, शिक्षण सार्वत्रिक केलं जाईल, त्याच पद्धतीनं सहकारसुद्धा सार्वत्रिक केला जाईल।
सहकार्याचं सुद्धा सहकार्याचं सुद्धा आम्ही सार्वत्रीकरण आणि मोठ्या प्रमाणामध्ये जाळविनो, सावकारी कायद्यानं नष्ट करू। आज सावकारीचे जे काही परवानगी मिळतात या परवाने आम्ही देणार नाही, ते बंद करू। कुणालाही सावकारी सावकार लायसन घेऊनसुद्धा सावकारी करता येणार नाही, त्याला कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट हा पर्याय देऊ। आणि तो पर्याय चव्हाण साहेबांनी दिलेला होता, सहकाराचं जाळं आपल्या राज्यामध्ये तर प्रचंड देशभरातच्यापेक्षा राज्यामध्ये विणले गेलेलं होतं, ते आज सारं उद्ध्वस्त झालेलं आहे। पुन्हा ते नीट करायला हवं तर पोरांना रोजगार मिळणार आहेत। साखर कारखानदारी जी खाजगीकरण तिथं केलेलं आहे हे आम्हाला मान्य नाही। जे खाजगी कारखाने केलेले आहेत ते खाजगी कारखाने पुन्हा आम्ही शेतकऱ्यांच्या मालकीचे करू आणि ते शेतकऱ्यांच्याच मालकीचे राहतील याची व्यवस्था करू। पुन्हा शेअर्स विक्री घ्यायचे असतील, पुन्हा शेअर खरेदी करायचे असतील, एकाच 9 प्रमाणात पूर्वीचं सरकार अनुदान देत होतं त्याच पद्धतीनं आम्ही अनुदान देऊन सहकाराची संबंध चळवळ पुन्हा एकदा उभी करू। त्याशिवाय पोरांच्या हाताला कामच मिळत नाही। प्रचंड मोठी एम्प्लॉयमेंट आमची सहकारामध्ये होती, जी आम्ही बंद केल्यामुळे पोरं आज लाखोनं बेरोजगार मुलं आहेत। इंडस्ट्रीजवरती जो आम्ही भर दिला आहे तो इंडस्ट्रीज आमची ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज महत्त्वाची आहे, शेती हा व्यवसाय देशाच्या पुढं महत्त्वाचा आहे। त्या शेतीचा उद्योग, शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल। उद्योगधंद्याकडे पैसे जे जात आहेत ते का जात आहेत आम्हाला कळत आहे, तर ते बंद करायचे आहेत असं नाही, पण त्याला मर्यादा आणली येतील। आणि तिसरी गोष्ट, श्रीमंतांची रेख ठरवू। गरिबाची रेख जर ठरवलेली आहे तर श्रीमंताची नको का ठरवायला, की इतके तुझ्याकडे गाड्या बा असला की तू श्रीमंत, त्याच्या पुढे तुला नाही करता येणार। आणि करायला गेलास तर तुला फार मोठा हेवी टॅक्स भरावा लागेल, हे करावं लागेल। दुसरं, जातवार जनगणना केली पाहिजे तर कळेल की कुणाची जमात किती आहे, कोणाला काय मिळते आणि कोणाला काय मिळत नाही। लिंगायत धर्माची किंवा लिंगायत समाजाची मागणी आहे, त्यांचा स्वतंत्र धर्म आहे, आम्हाला ही भूमिका मान्य आहे लिंगायत समाजाची, त्यामुळे लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून आम्ही त्या धर्माला मान्यता देणार आहोत। तिसरा प्रश्न पर्यावरणाचा आहे, म्हणजे जल जंगल पाणी ही एवढी ती राष्ट्रीय संपत्ती आहे, ही कुणाच्या वापाची संपत्ती नाही। सगळ्या खनिज या आदिवासी पट्ट्यांमध्ये आहेत, आदिवासींच्या संबंध प्रदेशामध्ये आहेत, पण आदिवासी त्या सगळ्यांपासून वंचित आहे। त्या आदिवासींच्या जमिनीचे कायदे बदलणं, तिथल्या मान्यचे कायदे बदलणं, आणि आदिवासीच्या हाताला रोजगार कसा मिळेल, त्याचं कुपोषण होत आहे ते कसं थांबेल, याच्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करील। आदिवासींच्या जमिनीच्यासाठीचे कायदे बदलले जातील, फॉरेस्ट ॲक्टमध्ये बदल केले जातील, कारण ब्रिटिशांनी जो फॉरेस्ट ॲक्ट केला तो त्यांच्या सोयीसाठी केला होता, त्यांना तिथलं उचलून परदेशी न्यायचं होतं, आम्हाला कुठं नाही। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज। 10वी 12वी नंतर काय, 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे। नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर, आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत। कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे। विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात। तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर, नंबर आहे 99223151 आणि 72193545। पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL च्या केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 वाजता। सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही। बुधवारपेठेतील सायनाथ मंडळातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा साई पुरस्कार यंदा इस्रोचे समूह संचालक ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे। रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। शनिवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता बुधवारपेठेतील भाऊ रंगारी पथ येथील सायनाथ मंडळ ट्रस्ट येथे पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली। ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद नातू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे। यापूर्वी एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, पंडित संजीव अभ्यंकर, नृत्यांगना शर्वरी जेमिनीस, सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला असून पुरस्काराचे यंदा 14वे वर्ष आहे। सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी, फळांची पर्डी असे पुरस्काराचे स्वरूप आहे। पियुष शहा म्हणाले, सालाबाद प्रमाणे यंदाही मंडळातर्फे चैत्र शुद्ध नवमीनिमित्त साई भंडारा आणि रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये साई पुरस्कार तसेच विविध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते।
11 एप्रिल रोजी पाककृती शो होणार आहे। यामध्ये शेफ ज्योती बोरा खाद्यपदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। या दिवशी परमपूज्य बालयोगी नंदकुमार भजनी मंडळ आणि गुरुमौली भजनी मंडळ यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे। तर 12 एप्रिल रोजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यानंतर भरतनाट्यम, लोककला, लावणी असा सदाबहार नृत्य व सुगम संगीताचा आविष्कार असलेले नृत्य संगीत झंकार हा कार्यक्रम सादरीकरण होणार आहे। 13 एप्रिल रोजी हरिभक्त परायण प्राध्यापिका संगीता मावळे श्री रामजन्मावर कीर्तन सादर करणार आहेत। आनंद पिंपळकर आणि मनोज रानडे यांच्या हस्ते श्री रामजन्म पाळणा आणि साईबाबांची मध्यान्ह आरती होणार आहे। उत्सवाचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे। 2019 सालचा जो आपला साई पुरस्कार आहे तो यंदाच्या वर्षी आपण देतोय इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक सर त्यांच्या अंतर्गत अनेक वर्ष उपग्रहामध्ये त्यांच्या अंतराळात अनेक उपग्रह सोडले गेले होते अशा व्यक्तीला आपण सन्मानित करतोय आणि हे आपलं 14वं वर्ष पुरस्काराचं। आत्तापर्यंत आपण मागच्या वेळेस काही पाहिलं आपल्या आपल्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय काम केलं त्यांना आपण सन्मानित केलेलं आहे। संजू अभ्यंकर, मेकअप मॅन विक्रम गायकवाड, एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, तबलापटू विजय घाटे, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, रेणुताई गावस्कर, डॉक्टर मिलिंद भोई अशा सगळ्या मान्यवरांना आपण सन्मानित केलं आहे। प्रतिवर्षी आपला एकच पुरस्कार असतो, एक 3 जणांची आपली टीम आहे, त्या टीमकडनं आपलं नाव आल्यावरती आपण तो पुरस्कार फायनल करतो। साईबाबांचं सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फळांची पळटी, पुणेरी पगडी आणि महावस्त्र असं पुरस्कार स्वरूप असतं आणि ते देण्याकरता सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर सर येतात आणि NCLमध्ये ज्यांनी 4 दशकं सायंटिस्ट म्हणून काम केलं असे अरविंद नातू सर येतात या कार्यक्रमाला। कार्यक्रमाचं अवघी साधारण 7:30 ते 7:30 हा पुरस्कार असताना आणि 7:30 वाजता त्यांच्याच हस्ते आरती आणि त्यांना एक 7 ते 7 हजारचा महाप्रसाद आपण इकडे आयोजित केलेला आहे। देशातील 600 कलाकार एकत्र येत त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करा असे आवाहन केले आहे। यात ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या बरोबरच अभिनेते नसरुद्दीन शाह यांचा सहभाग आहे। या 600 कलाकारांची मते विरोधात गेली तरी भाजपला फरक पडत नसून भाजपच्या बाजूने चौका चौकात 6,000 मतदार उभे राहतील अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनाज हुसेन यांनी कलाकारांवर केली। ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। लोगों की तादाद देश में फिल्म सेक्टर के लोग, थिएटर के लोग, साइंटिस्ट, ये भी ये तादाद मैडम सिर्फ 600 नहीं है देश में, सिर्फ 600 लोग हैं जो मोदी जी का बीजेपी का विरोध कर रहे हैं, ऐसे 6 करोड़ लोग हैं जो इस सेक्टर में काम करते हैं, वो मोदी जी के साथ खड़े हैं। 600 से 700 करके दिखा दें। वो देखिए, मैं तो हर शहर में ऐसे बुद्धिजीवी कम से कम 6-6 हजार मिलते हैं जो बीजेपी में मोदी जी को प्रधानमंत्री बनाने की अपील करते हैं और सबकी एक वोट की कीमत है, उनकी शख्सियत को सलाम है, सैल्यूट है, बहुत महान है। और वो कहते हैं कि लोग कैसे वोट करें, वही 600 लोग तय करेंगे, नहीं, देश के 132 करोड़ लोग तय करेंगे कि देश का प्रधानमंत्री कौन हो, 600 लोग तय नहीं करेंगे। पुणे लोकसभेचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आज शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचार फेरी काढण्यात आली। अखिल मंडळी मंडळाच्या शारदा गजाननाची आरती करून या प्रचार यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। रतन सायकल मार्ग, केळकर संग्रहालय, सेवा मित्र मंडळ, चिंचेची तालीम, व्हाईट हाऊस, सुभाषनगर, हिराबाग, बाजीराव रस्ता, खजिनाभीर, अप्पा बळवंत चौक, केसरीवाडा, मोदी गणपती, जोंधे चौक, ज्ञानप्रबोधिनी आदी भागातून ही प्रचारयात्रा काढण्यात आली। तर अशोक विद्यालयाजवळ या प्रचाराचा समारोप झाला। माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदींसह काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या प्रचार फेरीत सहभागी झाले होते। आध्यात्मिक विचार हाच प्रत्येक मानवाला शांती प्राप्त करून देऊन सुखी व समाधानी करू शकतो, त्यासाठी येथे विश्वशांतीचा विश्वात्मक प्रयोग सुरू आहे असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी मांडलेत। MIT विश्वशांती विद्यापीठ आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं लोणी काळभोरेतील कॅम्पसमध्ये श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन झाले। यावेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर KS संचेती, हैदराबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर फिरोज बख्त अहमद, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक, शिक्षण तज्ज्ञ प्रतापराव बोराडे, MIT संस्थापकाध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT ADT विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड, माहेरचे MIT विश्वस्त डॉक्टर चंद्रकांत पांडव,
MIT ATD युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर सुनील राय आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर एस परशुरामन उपस्थित होते. देशाने आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य दिले असताना देखील प्रत्येक धर्म हा वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटला गेला आहे, परंतु या देशाच्या संविधानाने सर्वांना एकच रंग दिला आहे, तो म्हणजे तिरंगा. त्यात सर्व धर्माचा समावेश आहे असे डॉक्टर सबनीस यांनी सांगितले. गीतेच्या अध्यायात संपूर्ण मानवी जीवनाचे रहस्य उलगडले आहे. जीवनात काय करावे काय करू नये यासाठी गीता आहे असं डॉक्टर विजय भटकर यांनी सांगितलं. डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, विश्वशांती निर्माण करण्यासाठी नव वर्षाच्या प्रारंभी गीता ज्ञानभवनाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचा नवा संदेश द्यावायचा आहे. त्यानंतर डॉक्टर बुधाजीराव मुळीक व दिलीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुढीपाडव्याच्या पावन दिवशी याचं फार मोठं महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. ब्रह्मांडाची निर्मिती या दिवशी झाली असली आणि म्हणूनच आपण त्यावेळेस ब्रह्मध्वज असं पंडित वसंतराव गाडगिळींनी सांगितलं, तर ब्रह्मध्वज आपण घराघरात उभारतो याचं एवढं मोठं महत्त्व आहे. आणि आज या पावन दिवशी या भगवद्गीता भवनाचं उद्घाटन होत ज्ञानभवन. आणि भगवद्गीता म्हणजे भारताचं संपूर्ण ज्ञान, जे काही सार आहे आपल्या वेदांचं असे सर्व म्हणजे सर्व ग्रंथांचं जे सार आहे ते भगवद्गीतेमध्ये आहे. त्या तेच ज्ञान, अत्युच्च कोटीचं ज्ञान, त्या ज्ञानभवनाचं आज उद्घाटन होत आहे. हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इथे म्हणजे आपण सर्व ब्रह्मांडाला, सर्व जनतेला, जगातल्या ज्या सर्व धर्मांना आपण कसं समावून घेऊन एक मानवता धर्म तयार करतो आहे, तर त्याचा मेसेज, त्याचं संकेत आपण सर्व जगाला देतो आहे. ती गीता आजपर्यंत प्रसिद्ध होती या निष्काम कर्मयोगाच्या सोबतीनं ज्ञानात्मक गीता ही विश्वनाथ कराड यांच्या अथक प्रयत्नातून आणि कल्पकतेतून आणि भारतीय संस्कृतीच्या निष्ठेतून या भव्य परिसरामध्ये या ठिकाणी हे नवीन धाम निर्माण झालेलं आहे. हे ज्ञानाचं वास्तू अशा प्रकारची आहे आणि ही वास्तू या ठिकाणी उद्घाटन होत असताना मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, सर्व शीख अशा सर्व धर्माचं भारतीयत्व या ठिकाणी त्यांच्या धर्मगुरूच्या आणि प्रतिनिधींच्या रूपानं हजर आहे. सेक्युलरिझम ही जी संकल्पना भारतीय संविधानामध्ये अधोरेखित झालेली आहे, त्या संविधानाचं हे अत्यंत सुंदर भारताचं सेक्युलर रूप कराड यांच्या या अथक प्रयत्नातून या वास्तूच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतं आहे. माझ्या या वास्तूमध्ये मी अनुभवलं कृष्णाच्या संबंध उपदेशामध्ये मग्न झालेला अर्जुन हा आपल्याला महाभारतात दिसतो, पण तो संभ्रमित झाला होता. तसा भारतीय तरुण आणि भारतीय माणूस आणि विश्वातलाच एकूण माणूस हा संभ्रमित झालेल्या कालखंडामध्ये या संभ्रमित अर्जुनाला दिशा देण्याचं काम, देशाच्या राष्ट्रीयत्वाची दिशा, विश्वात्मक शांततेची दिशा, विकासात्मक दिशा, सहजीवन जगण्याची दिशा, सर्व धर्मांनी एकत्र कसं सह अस्तित्व टिकवावं याची दिशा, ही नवीन दिशा देण्याचं भान आणि अशा प्रकारचे नवीन अशा प्रकारचा प्रयोग अध्यात्म आणि विज्ञानाच्या सोबतीनं बेरजेनं आणि सर्व धर्माची मूल्यात्मकता बेरजेमध्ये आणून या ठिकाणी पैगंबर असतील, येशू ख्रिस्त असेल किंवा बुद्ध असतील, महावीर असतील, कृष्ण राम असतील, या सर्वांचा अर्क आणि सांस्कृतिक संचित म्हणजे ज्ञानेश्वराचं संतत्व आहे. आणि ज्ञानेश्वराचं संतत्व जेवढं पसायदानातून आणि ज्ञानेश्वरातून विश्वात्मक आहे, त्या विश्वात्मक संतत्वाची प्रतिकृती ही आपल्या शेजारच्या या जगातील प्रसिद्ध असणाऱ्या डोममध्ये या ज्ञानेश्वराच्या मंदिरामध्ये संतत्वामध्ये सबंध जग अनुभवत आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, ही ज्ञानेश्वराची संतत्वाची व्यापक अशा प्रकारची संकल्पना युरोच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रतिबिंबित झालेली आहे. आणि या संतत्वामध्ये सर्व महात्म्य आहेत, सर्व शास्त्रज्ञाची मूल्यात्मकता आहे, सर्व वैज्ञानिकांचा ध्येयवाद आहे, सर्व कलावंतांच्या कला सौंदर्याची सबंध अभिव्यक्ती आहे. म्हणून राजकपूरच्या पावलानी आणि कलेनं पावन झालेल्या या भूमीमध्ये स्वरांची महिरप, सात स्वरांचं सबंध व्यापलेलं विश्व आणि अलीकडे झालेल्या शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून शौर्यापासून अभिनंदन या भारतीय तरुणाच्या या सबंध मिलिटरीच्या पराक्रम गाजवलेल्या शूरवीरापर्यंतची संतत्वाची, कलावंताची, शौर्यवीराची सबंध एकत्रित अशा प्रकारची पूजा या भूमीतून होते आहे. हाच भारत आहे, हेच भारतीय संविधान आहे. आणि म्हणून कराडांचं विश्वनाथ हे जे नाव आहे हा खरा विश्वनाथ आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. थँक्यू.
राजपूत समाज सेवा विकास मंचातर्फे बोबदेव घाट स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती विकास मंचाचे अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी दिली आहे. हे अभियान गेले 3 आठवडे संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे. तसेच संपूर्ण घाट परिसर स्वच्छ होईपर्यंत हे अभियान चालू राहणार आहे. या अभियानात घाट रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे. तसेच 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी संस्थेतर्फे प्रभाग क्रमांक 41 कोंढवा येवलेवाडी येथे कचरामुक्त प्रभात करण्याचा संकल्प करणार आहोत अशी माहिती राजपूत समाज सेवा विकास संघाचे अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते सुरेंद्र ठाकूर, किशोर राजपूत, ग्रीन रेव्होल्युशन संस्था प्रमोद राणा, करणी सेना, संतोष परदेशी, हेमलता परदेशी, सुरेखा परदेशी, पायल परदेशी, हेमंत सिंह परदेशी, नरेंद्र परदेशी व कैलास परदेशी तसेच ट्रिनिटी महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा सहभागी होत आहेत. तसेच हैदर शेख, अमित मोरे, डॉक्टर महेंद्र घागरे यांचा देखील या अभियानात सहभाग असणार असल्याचं सुभाष परदेशी यांनी सांगितलंय. सिंधी नववर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या 1069 व्या जयंतीनिमित्त आयोजित चेटीचंद महोत्सवाची सुरुवात रथयात्रेने झाली. भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव चेटीचंद महोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील सिंधू सेवा दलाच्या वतीने शनिवारी सायंकाळी 6 वाजता भगवान झुलेलाल यांची आरती करून ही रथयात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये सर्वात पुढे भगवान झुलेलाल यांच्या वेशभूषेतील झुलेलाल, त्यामागे त्यांची मूर्ती, सिंधी भजन संगीत मानणाऱ्या महिला आणि प्रसाद असे या रथयात्रेचे स्वरूप होतं. साधारणपणे 250 ते 300 नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. भावनीपेठेतल्या पद्मजी कंपाऊंड येथून या रथयात्रेला सुरुवात झाली. बाबाजान चौक, MG रस्ता, अरोरा टॉवर्स, लाल देऊळ, मित्तल कोर्ट, क्वार्टर गेट, पद्मजी पार्क, पद्मजी कंपाऊंड अशी या रथयात्रेचा मार्ग होता. सर्वात पुढे वेल्हे तालुक्यातील कोंडगाव येथील श्री शिवाजी मित्र मंडळाचे लेझिम व झांज पदक तर मुंबई येथील महेश ग्रुपचे ढोल पदक सहभागी झाले होते. त्यांचे वादन आणि विविध खेळ यामुळे रस्ता दुमदुमून गेला. वाटेत अनेक ठिकाणी पाणी, नाश्ता व इतर सेवा पुरवण्यात आली. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, उपाध्यक्ष अशोक वासवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार पिशू परयानी, सहसचिव परमानंद भटीजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विजय दासवानी, सिमरन जेठवानी, डिंपल वासवानी, विनोद रोहानी यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अध्यक्ष सिंधू सेवा दलाचा आज साई झुलेलालचा आमचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त मी रथयात्रा काढतोय. ते रथयात्रा ऑफिसवरनं पद्मजी कंपाऊंड ते बाबाजान चौक, MG रोड, मित्तल कोर्ट, क्वार्टर गेट होऊन परत ऑफिसला येणार. त्याच्या अजून जास्त माहिती आमचे सुरेश साहेब देतील, पास्ट प्रेसिडेंट. नमस्कार, माझं नाव सुरेश जेठवानी आहे. मी माजी अध्यक्ष सिंधू सेवा पुणेचा आहे. मला खूप आनंद वाटतो आज आपल्या सगळ्यांना सांगायला की आज आमच्या सिंधी न्यू इयर म्हणजे आमचे कुलदेवता झुलेलाल यांची जयंती आहे. आजच्या दिवशी आमच्या झुलेलालचा जन्म झाला आणि ही आम्ही मोठा साधेपणा करतो. आज आम्ही आमचे कुलदेवता झुलेलाल यांची रथयात्रा काढलेली आहे, प्रोसेशन काढलेली आहे. ही प्रोसेशन आमची ऑफिस सिंधू सेवा दलाची पद्मजी कंपाऊंडून निघणार आहे आणि ती बाबाजान चौकतून MG रोड कव्हर करून अरोरा टावर करे पोहोचणार. त्याच्यानंतर मित्तल कोर्टपर्यंत करे जाऊन शांताई दलातून पद्मजी कंपाऊंडून परत ती आमच्या ऑफिसला संपणार आहे. याचा उद्देश म्हणजे हे आमच्या सिंधी दिवस आहे, त्यात आम्ही निरनिराळे फ्लोट करतो, आमची संस्कृती आहे त्याचं प्रदर्शन करतो. शाळेची मुले, आमचे समाजाचे बंधुबंधनी 1000 ते 2000 त्यात भाग घेतात आणि आमची संस्कृतीचा प्रदर्शन केला जातो. हे मला सांगून खूप आनंद वाटतो आणि दरवर्षी दुसऱ्या दर हे रथयात्रा काढतात. हां, रथयात्रामध्ये आम्ही एक फ्लोट काढलेला आहे, गोरेसावाचा फ्लोट आहे. तर आम्ही आमचे कुलदेवचे झुलेलालचे वेशभूषा करून एक लाईव्ह झुलेलाल बसवलेला आहे, त्याचं आम्ही प्रदर्शन केलं आहे. त्याशिवाय त्याच्यानंतरच्या फ्लोरमध्ये आमची महिला मंडळ आहे, पथक आहे, गायन पथक आहे. आमचे समाजाचे सिंधीचे जे रिलिजियस सॉन्ग्स आहे ते गाणार आहे. त्याच्यानंतर आमची मुंबईतून एक पथक, वाजणारी पथक आलेली आहे जे सिंधी गाण्याच्या सिंधी डान्सचा सुद्धा प्रदर्शन करणार आहे. मुले जे आमचे कुलदेवता झुलेलालचे गाणे गाऊन गाऊन पुढे जाणार आहे. आमचा मोठा एक प्रोग्राम होणार अल्प बचत भवनमध्ये, जिथं सिटीजनचा मेला असं आम्ही सांगतो. त्यात 4 ते 5 हजार लोकं येतात. त्यात आमचं सिंगर जतीन, यंग सिंगर जतीन उजासी ते कार्यक्रम करतील. ते आमचे चीफ गेस्ट आहेत प्रकाश, मिस्टर प्रकाश छाबरिया, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन. हां,
काही प्रॉमिनंट पर्सनचे तिथे आम्ही सत्कार पण करणार, ज्यांनी सोशल सर्व्हिसमध्ये सिंधी समाजासाठी चांगलं काय कर्तव्य केलं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पेशवे उद्यानातील फुलराणी झाली 63 वर्षांची, केक कापून झाला वाढदिवस साजरा. बारामतीत मोदींच्या सभेने आम्हाला फरक पाडणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन. आडवाणींबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांची मागणी. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणणार, वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात आश्वासन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.